मित्रांनो नमस्कार. वास्तू टिप्स वास्तू तथास्तू या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दीप अमावस्या, दिव्याची अमावस्या, त्या दिवशी गुरुपुरुषामृत आहे 28 जुलैला. या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला छान माहिती मिळणार आहे, कारण खूप कमेंट्स आले, कॉल आले, सर दिव्याच्या अमावस्याची जी माहिती सांगा, दीप पूजन कसं करायचं, त्या दिवशीचं महत्त्व सांगा. चला आपण हा एपिसोड यासाठीच आहे, एपिसोड मोठा होऊ शकतो कारण मी सविस्तर सगळं तुम्हाला सांगत असतो. चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, कमेंट्स करायचं आहे आणि हा व्हिडिओ खूप खूप तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. मित्रांनो 28 जुलैला आहे दीप अमावस्या, दिव्याची पूजन करण्याची अमावस्या. मित्रांनो वास्तू तथास्तूने हा वास्तू शुद्धी स्पेशल लॅम्प आणलेला आहे. दिव्याच्या अमावस्येला तुम्ही याची स्थापना पूजन करू शकता. स्पेशली यामध्ये कापूर सुद्धा आहे. याची सविस्तर माहिती तुम्हाला आजपर्यंत माझ्या दोन्ही व्हिडिओमधनं मिळालेली आहे. इथे गणेश यंत्र आहे, या ठिकाणी श्रीयंत्र आहे आणि या ठिकाणी पुन्हा श्रीयंत्रही आहे. पाहू शकता मित्रांनो सरस्वती यंत्र, श्रीयंत्र आणि गणेश यंत्र याच्यासहित हा सुंदर दिवा तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. दिव्याची अमावस्या 28 तारखेला आहे. तर मित्रांनो तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या अशा दिव्याची आराधना आणि उपासना करण्याची परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये कायमस्वरूपी आहे. बघा पूर्वी लाईट नव्हते, आता आपण बटन दाबल्या दाबल्या लाईट लागतो, फॅन लागतो, आपल्याकडे सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. पण पूर्वीच्या काळी दिवा हाच अंधारातून प्रकाशाकडे नेणारा एकमेव मानवाचा मित्र होता. त्यामुळे पितळेचे दिवे, तांब्याचे दिवे, दगडाचे दिवे हीच साधनं पूर्वीच्या काळी होती. आणि लक्षात घ्या या दिव्याचं पूजन का केलं जायचं, कारण तो हा खरा मित्र होता. हा जो दिवा आहे तो खरा मित्र होता. या मित्रवत नातं जपणाऱ्या या दिव्याचं पूजन आता आपल्या कसं करायचंय. 28 जुलै दिवशी मित्रांनो आपल्याला अमावस्या आहे, दिव्याची अमावस्या, आषाढ अमावस्या म्हणतात. आणि या आषाढ महिनाची अमावस्या जशी संपते तसं हिंदू धर्मातील अतिशय पवित्र सण सुरू होतो, तो श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, असा श्रावण महिन्याचा सुंदर पैकी असा सण सुरू होणार असतो. आणि त्याची सुरुवात या दिव्यांच्या झगमगटाने होते. बघा असे झगमग करणारे दिवे यांचं पूजन करायचं. तुमच्या घरामध्ये जे काही दिवे आहेत ते एक दिवस आधी काढून एका ठिकाणी जमा करा, ही पहिलीच स्टेप. 5 स्टेपमध्ये आपण पूजेचं पाहणार आहोत. मग तुमच्या घरात चांदीचे दिवे आहेत, पितळेचे दिवे आहेत, तांब्याचे दिवे आहेत, जे जे काही लॅम्प्स आहेत ते काढून ठेवा. ज्याच्यामुळे तुमचे प्रकाशमान होतं तुमचं घर ते तुम्हाला खाली काढून ठेवायचं. म्हणजे तुम्हाला काही झुंबर काढून ठेवायचं नाही, झुंबराच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हे दिवे घासून घ्या. तुमच्याकडे पितांबरी, लिंबू किंवा ज्या काही गोष्टींनी तुमचे दिवे घासता येतील ते घासा. स्वच्छ लखलखीत करा अमावस्येच्या आदल्या दिवशी किंवा अमावस्येच्या पहाटे सकाळी लवकर, कारण दिव्याची पूजा ही आपल्याला लवकरात लवकर करायची आहे. कारण देवप्रहर ज्याला म्हणतात तो पहिला प्रहर असतो पहाटेपासून साधारणतः 12 वाजेपर्यंत. देवपूजा ही 8-9-10 वाजेपर्यंत संपावी असं म्हणतात. तर दिव्याची पूजा आपण माध्यान्हाच्या आत म्हणजे दुपारच्या पहिल्यांदा कम्प्लीट करूयात. ही लखलखीत केलेले दिवे देवाच्या देवघराच्या शेजारी तुम्हाला पाट किंवा चौरंग मांडायचा आहे, त्याच्यावरती लाल रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे. त्या चौरंग किंवा पाटाच्या समोर मस्तपैकी छान रांगोळी काढा, शुभ लाभ लिहा, दीप अमावस्या असं लिहा. आणि त्या ठिकाणी तुम्ही रांगोळीनी सुद्धा दिवे छानपैकी काढा. या दिव्यांची छानपैकी मांडणी त्या पाटावरती करा. मखमली असं लाल रंगाचं वस्त्र घ्या, नसेल तर लाल गोंडपाट चालेल, किंवा आपण जे देवघरात किंवा आपल्या घरामध्ये लाल वस्त्र असतं, नसेल तर साधा ब्लाऊज पीस सुद्धा घेऊ शकता. लाल नसेल तर हिरवा सुद्धा चालेल, शक्यतो निळा नको. यामध्ये तुम्ही दिव्याची मांडणी करा. सगळे दिवे चांदीचे असतील, पितळेचे, जेवढे जेवढे काही दिवे बरं, समई, निरांजन, त्यामध्ये लामण दिवा असेल तुमच्याकडे, नंदादीप असेल,
सगळे दिवे स्टॉक मधनं काढायचे, घासून पुसून तिथं ठेवायचे. आता या दिव्यांना पूजा कशी करायची हे विशेष सांगायची गरज नाहीये. दिव्यांना तुम्ही अष्टगंध लावा, हळद कुंकू अक्षदा फुलं बहा. तो जो दिवा आहे त्या दिव्याच्या पूजनाच्या वेळेला तुम्ही नमस्कार करू शकता. दीप ज्योतीत नमस्तुते म्हणजे दिव्याची जी ज्योत आहे तिला नमस्कार करायचा आहे. आणि हे दिव्या असंच माझं आयुष्य अंधारातून तू प्रकाशाकडे कायम नेत रा. दिव्यांनी लखलखाट होऊ दे माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या आयुष्यामध्ये सुखशांती समृद्धी समाधान आरोग्य लाभावे असं म्हणून त्या दिव्याची पूजा करा. दिव्याला तुम्ही लाह्या बत्तासे झेंडूची फुले हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून गोडाचा जो काही तुम्ही नैवेद्य करणार असाल तो नैवेद्यसुद्धा दाखवा. आणि विशेष वेगळं सांगायची गरज नाही, दिव्याची पूजा करण्याची सिंपल प्रोसेस आहे. आणि लक्षात घ्या, दिव्याची अमावस्या ही सर्वात महत्त्वाची. मग या पारंपरिक दिव्यांचं पूजन करताय अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो जी तिसरी स्टेप आहे. आपल्या घरामध्ये जेवढे लाईट फॅन ट्यूब झुंबर आहेत ना ते सुद्धा लखलखाट करायचे. अमावस्येच्या आधीच हे सगळं करायचं आहे. कारण तुम्ही फक्त डोकावून बघा तुमच्या ट्यूबवर किती धूळ साचली आहे, तुमच्या टॉयलेट किंवा बाथरूम मधले बल्बवरती किती धूळ किटण साचलेलं फक्त बघा. एकदा काढा आणि हातावर घ्या, रुमालाने टॉवेलनी पुसून घ्या, स्वच्छ पुन्हा लावा. जे तुमच्या घरामध्ये LED लॅम्प्स आहेत, झुंबर आहेत, फॅन आहे, ट्यूब आहे, मस्तपैकी लखलखाट करा. मित्रांनो, हेच आपले आधुनिक दीप आहेत आणि या दीपाचीच अमावस्या ही दीप अमावस्या आहे. त्या ट्यूबची किंवा त्या LED बल्बची पूजा करायची गरज नाहीये. मित्रांनो, ते अखंड प्रकाश देत आहेत, पण त्यांना या निमित्ताने लखलखीत करा, स्वच्छ करा. हेच त्या दिव्यांचं पूजन आहे. मित्रांनो, हे दिव्याची अमावस्या बघा कशी सुरू होते. नुकताच संपून गेलेला उन्हाळा, त्यानंतर आलेला पावसाळा आणि आपण थंडीकडे वाटचाल करतो, म्हणजे या दिव्याची उष्णता आपल्या शरीराला खूप महत्त्वाची ठरते. आणि बरोबर याच वेळेला श्रावण महिन्याची सुरुवात होते, सणवार सुरू होतात आपल्या घरामध्ये आणि याच दरम्यान सगळे दिवे आपल्याला सर्वात महत्त्वाचं काम करतात. कारण अखंड नंदादीपसुद्धा अनेक ठिकाणी ठेवला जातो. आणि बघा, श्रावणापासून ते मार्गशीर्षपर्यंत सणवारांचा महिना सुरू होतो, त्यामुळे या दिव्यांची आपल्याला कायम गरज पडणार आणि ते लखलखीत करून मग सणावाराची सुरुवात करावी. किती सुंदर प्रथा ही आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. किती छोट्या छोट्या गोष्टीनं महत्त्व दिलंय की हा जो दिवा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो, तिमिरातून तेजाकडे नेतो. त्याची देखील पूजा, त्याचा देखील मान सन्मान आणि त्याचा देखील आशीर्वाद घराला लाभावा यासाठी प्रार्थनेसहित पूजा करावी. ही किती सुंदर संस्कृती आणि किती परंपरा आपल्या पूर्वजांनी करून ठेवली आहे. साध्या सोप्या पद्धतीने का होईना दिव्याचं पूजन करा मित्रांनो, त्याचा फायदा तुम्हाला भरपूर आहे. आता श्रावण महिन्याच्या सुरुवातीला मित्रांनो, तुम्हाला काही मी वस्तू तुम्ही वास्तू तथा ऑफिसमधून विकत घ्याव्या असं मी नक्की सांगतो, याचा फायदा भरपूर आहे. मगाशी दाखवल्याप्रमाणे हा स्पेशली वास्तुशुद्धी लॅम्प तुम्ही बघू शकता. हा तुम्ही ऑफरच्या सहित आहे, तो तुम्ही मागवू शकता. यानंतर ना मित्रांनो, श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी अथवा मंगळवारी आपल्याला हे श्रीयंत्र स्थापन करायचं आहे. वास्तू तथा स्पेशल श्रीयंत्र तुम्ही नक्की मागवा. हे सुंदर श्रीयंत्र कसं स्थापन करावं, कसं करावं आणि याचा फायदा काय आहे याच्या बुकलेटसहित तुम्हाला मिळणार आहे. वास्तू तथा ऑफिसमधूनही तुम्ही नक्की आणा. छानपैकी या श्रीयंत्राची स्थापना आपल्याला करायची आहे. आणि ज्यांना शिवस्वरूप आशीर्वाद घ्यायचा आहे अशांसाठी हे वास्तू तथा स्पेशल एकमुखी रुद्राक्ष आहे. एकमुखी रुद्राक्ष सुद्धा तुम्ही गळ्यात धारण करू शकता. श्रावणी सोमवारी, श्रावणी सोमवारी तुम्हाला रुद्राक्षाची ही स्पेशल माळ सुद्धा आहे. ज्यांना माळ गळ्यात धारण करायची, पाचमुखी रुद्राक्षाची ओरिजिनल सर्टिफिकेट सहित ही माळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही वास्तू तथा ऑफिसमधून घेऊ शकता. ज्यांना पाचमुखी एक रुद्राक्ष नुसतं धारण करायचं आहे तेही धारण करू शकता. बघा, लॅब सर्टिफाईड यंत्र आणि रत्न आपल्याकडे आहेत. तुम्हाला स्पेशली याच्यामध्ये दिसते एक चिठ्ठी आहे.
कसं धारण करावं, कसं वापरावं हे कुणी सांगत नाही. ऑनलाईन नुसती लोक यंत्र मागवतात पण लक्षात येत नाही की आपल्याकडे माहितीच कळत नाही की मी कसं वापरू. वास्तू तथा तुम्ही स्पेशल अभ्यास करून प्रत्येक रत्न यंत्र कसं स्थापन करावं याची माहिती तुम्हाला दिली जाते. मित्रांनो, आपल्याला पाहिलं तर हे एक स्पेशली अजून एक सर्टिफाईड एकमुखी रुद्राक्ष आहे. याला बघा तो व्हाईट मेटलमध्ये आहे, संपूर्ण लॅब टेस्टेड आहे. कसं धारण करावं याची माहिती आहे. मित्रांनो, हे स्पेशल जेन्युइन का प्रॉडक्ट तुमच्यासाठी आणायचे आहे तर याचा फायदा आपल्याला कायमस्वरूपी होऊ शकतो. आणि हे नेपाळचे ओरिजिनल एकमुखी रुद्राक्ष हे तुम्ही सोमवारी धारण करू शकता. मी अनेक वर्षापासून रेग्युलर वापरतो. 2 ते 3 टाईपचे रुद्राक्ष वास्तू तथा ऑफिसमधून तुम्हाला मिळू शकतात. आणि अजून एक गोष्ट की लक्ष्मी प्राप्तीसाठी हे वास्तू तथास्तू श्रीयंत्र घरपोच मागवा. श्रावणी शुक्रवारी अथवा मंगळवारी स्थापन करण्याचा अतिशय महत्त्वाचा मुहूर्त आहे. ओरिजिनल ब्रासचं पितळेचं श्रीयंत्र तुम्ही बघू शकता. हे श्रीयंत्र अतिशय महत्त्वाचं पॉवरफुल असं यंत्र आहे. यंत्रांचा राजा श्रीयंत्र हे मागवा. तर मित्रांनो, दीप अमावस्येची आता तयारी कशी करायची, अमावस्येची पूजा कशी करायची हे तुम्हाला सांगितलंय. आपल्याला मुहूर्त हा सकाळच्या वेळात आहे त्यामुळे स्पेशली विचारू नका किती वाजेपर्यंत. अमावस्या ही आदल्या दिवशी रात्री लागते आणि 28 तारखेला संध्याकाळी संपते, रात्री संपते 11-11:30 वाजता. परंतु दीप अमावस्येचा जो पूजेचा टाईम आहे तो सकाळच्या प्रहरापासून अगदी 6 पासून ते 12 ते 1 वाजेपर्यंत तुम्ही पूजा करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ खूप छान सुंदर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय, भरपूर छान छान कमेंट्स देताय. मी तुमचं खूप आभार मानतोय. आपण 1.5 लाखाच्या सबस्क्रायबरकडे वाटचाल करतोय. 1,00,000 लोक बघताय, सबस्क्राईब करताय, कमेंट्स करताय, तुमचं मी खूप आभार मानतोय. आणि तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ आम्हाला हवे आहेत ते मला नक्कीच पाठवा. ही सगळी यंत्र तुम्हाला जर मागवायची असेल तर www.vastutathastu.com या ऑनलाईन पोर्टलला तुम्ही व्हिजिट करा आणि मागवा. आणि वास्तू तथास्तू कस्टमर केअर नंबर घ्या. जर तुम्हाला मला वास्तू व्हिजिटसाठी बोलवायचं आहे तुमच्या घरी, प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायचं आहे कुंडलीचं माझं या ऑफिसमध्ये घेऊन, तर मित्रांनो तुम्हाला 90219600 या नंबरवरती कॉल करा, नाव नोंदणी करा. माझं प्रत्यक्ष मार्गदर्शन मी द्यायला तयार आहे. तुम्ही फक्त नाव नोंदणी करा आणि या वास्तू तथास्तूच्या स्पेशल ऑफिस, कॉर्पोरेट ऑफिस जे सारसबाग पुणे येथे आहे, येथे नक्की भेट द्या. मित्रांनो, आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो. दीप अमावस्येच्या आपल्या हार्दिक शुभेच्छा. शुभम भवतु. शुभाशीर्वाद.